नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा यूटूब चैनल वर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो थमनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे जी पी या कॉन्सेप्टवर आलेला प्रश्न यानंतर चुकणार नाही आता पुन्हा एकदा परत सांगतो की जी पी या कॉन्सेप्टवर आलेला प्रश्न यानंतर चुकणार नाही फक्त एकच करा हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत व्यवस्थित बघा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्यायला विसरू नका चला तर मित्रांनो मग सुरू करूयात बघा मित्रांनो जी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा सकल घरेलू उत्पाद अशा प्रकारे याला संबोधलं जातं ही कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट समजून सांगतो ती जर तुमच्या व्यवस्थित लक्षात आली तर जीडीपी ही कॉन्सेप्ट समजायला तुम्हाला एकदम सोपं जाईल तर ते कसं बघा मित्रांनो ही गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या येते आता आता मला सांगा मित्रांनो सपोज हे तुमच्या घरचं काहीतरी क्षेत्र आहे म्हणजे तुमच्या घरची काहीतरी एक झेड जमीन आहे म्हणजे सपोज तुमच्या घर फॅमिलीची ही एक दहा एकर जमीन आहे दहा एकर जमीन आहे मग मला साधी सोपी सरळ गोष्ट सांगा की दहा एकर जमीन तुमच्या मालकीची आहे तुमच्या कुटुंबाच्या मालकीची आहे मग या दहा एकर जमिनीमध्ये निघणारं उत्पादन कुणाचं असेल कुणाचं असेल तुमच्या कुटुंबाचं येस वर नो येस मग असं समजा हा म्हणजे तुमच्या कुटुंबाचं डी पी इथपर्यंत काढलं पुढे जाऊ बघा मित्रांनो त्याचप्रमाणे तुमच्या गावाची काहीतरी जमीन असेल गावाच्या मालकीची काहीतरी जमीन असेल असे कुटुंब कुटुंब मिळून जे गाव तयार होतं अशा गावाच्या मालकीची एक्सपायझेड जमीन असेल मग साधी सोपी सरळ गोष्ट सांगा या एक्झेड जमिनीमध्ये गावाच्या मालकीच्या जमिनीमध्ये निघणारं उत्पादन कुणाचं असेल गावाचं यशवरन असं समजा तो म्हणजे आपल्या गावाचा जीडीपी ओके त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊ हा तुमचा जिल्हा आहे मला सांग चा सीमे सीमे चा सांगा या जिल्ह्याच्या सीमेअंतर्गत जिल्ह्याच्या सीमेअंतर्गत काहीतरी उत्पादन निघत असेल वस्तू सेवाचं उत्पादन निघत असेल मग मला साधी सोपी सरळ गोष्ट सांगा की या जिल्ह्याच्या सीमेअंतर्गत जे उत्पादन निघतं ते कुणाच्या मालकीचं असेल जिल्ह्याच्या यशवर्न असं समजा तो म्हणजे मग तुमच्या जिल्ह्याचं जी डी पी त्याचप्रमाणे आपण थोडं पुढे जाऊ बघा मित्रांनो सपोज हे राज्य सपोज हे महाराष्ट्र राज्य कोणतंही राज्य घ्या कोणतंही राज्य आहे मला सांगा जर गावाच्या सीमेअंतर्गत निघणारं उत्पादन हा गावाचा जीडीपी असेल तालुक्याच्या सीमेअंतर्गत निघणारं उत्पादन हा तालुक्याचा जीडीपी असेल जिल्ह्याच्या सीमेअंतर्गत निघणारं उत्पादन हा जिल्ह्याचा जीडीपी असेल तर मग मला सांगा राज्याच्या सीमेअंतर्गत निघणारं उत्पादन हे काय असेल राज्याचं जीडीपी राज्याच्या मालकीची ही सगळी जमीन यशोवर याचं निघणारं उत्पादन कुणाच असेल राज्याचं मग हा म्हणजे काय राज्याचा जीडीपी आलं लक्षात मग इथं ह्या गोष्टी मॅटर करत नाही की सपोज तुमची ही दहा एकर जमिनी दहा एकर जमिनीमध्ये बाजूच्या गावचा जेड व्यक्ती येतो आणि तो पण तिथे उत्पादन काढतो पण पन... त्या गोष्टी इथे ग्रहित धरल्या जात नाही जी डी फक्त आणि फक्त एकच अट असती की एक देशाची सीमा किंवा एक आपल्या एरियाची जी सीमा असते ती सीमा फक्त ग्रहित धरली जाते आणि त्या सीमेच्या अंतर्गत त्या बाँड्रीच्या अंतर्गत जे उत्पादन निघल ते उत्पादन म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पादन असतं आलं लक्षात आलं लक्षात तसंच गावाचं असेल तालुक्याचं असेल जिल्ह्याचं असेल राज्याचं असेल तर याच्या सीमेअंतर्गत जे उत्पादन निग निघत असतं तो म्हणजे त्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा किंवा राज्याचा जीडीपी डी पी असतो इथपर्यंत कळालं कळालं व्यवस्थित तर आता लक्ष द्या मित्रांनो मला साधी सोपी सरळ एक गोष्ट सांगा जर हा भारत देश आहे कोणताही देश घ्या आपण इथे भारत देशाचं उदाहरण घेऊ आपल्या मला सांगा हे भारत देश आहे मग मला सांगा भारत देशाच्या सीमेअंतर्गत जे उत्पादन निघत असेल ते उत्पादन कुणाचं असेल कुणाच असेल भारताचं यस ऑर नो यस मग असं समजा की तो म्हणजे भारताचा जीडीपी लक्षात आता भारताचं जीडीपी म्हणजे काय याचं एक ढोबळ मानानं आपल्याला समजलं पण याचा आपल्याला आयोगाच्या दृष्टीने व्यवस्थितरित्या समजून घ्यायचंय जी डी पी नेमका असतो कसा जी नेमका असतो कसा त्याची एक व्याख्या आपल्याला बघायची ती व्याख्या जर आपल्याला व्यवस्थित अचूकरीत्या कळाली तर जीडीपी पीवर आलेला प्रश्न आपला जाणार नाही तर ती व्याख्या आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची तर ती व्याख्या आपण समजून घेऊयात चला तर मग बघा मित्रांनो जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पात किंवा सकल घरेलू उत्पात स्थूल देशांतर्गत उत्पात किंवा सकल घरेलू उत्पाद याची एक व्याख्या दिलेली मी इथं ही जर व्याख्या तुम्हाला व्यवस्थितरित्या कळाली तर तुम्हाला डी बी कन्सेप्ट अगदी अचूकरीत्या कळेल पण त्या अगोदर आपल्याला ही व्याख्या व्यवस्थितरित्या समजून घ्यावी लागेल तर बघा मित्रांनो देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत ठराविक कालावधीमध्ये सर्व व्यक्तींनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना होऊ न देता बाजारभावाला मोजलेली किंमत म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा जी डी पी होय आता मला सांगा ही व्याख्या मी फक्त वाचून दाखवली तर ती तुम्हाला समजलीच समजलीच असेल असं काही नाही पण ही व्याख्या आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आणि ती समजून सांगण्याची जबाबदारी माझी या व्याख्येतला प्रत्येक शब्द आणि शब्द आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे नेमका त्याचा अर्थ काय आहे त्याला म्हणायचं काय ह्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर जी डी पी कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या कळेल तर या वाक्यमधला जो शब्द आणि शब्द आहे तो व्यवस्थितरित्या समजून घेऊयात तर याच्यात महत्वाचे शब्द कोणते कोणते बघा मित्रांनो भौगोलिक तसेच राजकीय देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमा त्यानंतर ठराविक कालावधी त्यानंतर सर्व व्यक्ती सर्व व्यक्ती त्यानंतर अंतिम वस्तू आणि सेवा त्यानंतर दुहेरी गणना होऊ न देता बाजारभाव बाजारभाव मोजलेली किंमत म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होय तर एवढ्या शब्द आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे भौगोलिक तसेच राजकीय सीमा ठराविक कालावधी सर्व व्यक्ती अंतिम वस्तू आणि सेवा दुहेरी गणना होऊ न देता आणि बाजारभाव हे गोष्टी हे शब्द जर आपल्याला व्यवस्थितरित्या अचूकरीत्या कळाले तर वर आलेला प्रश्न आपला जाणार नाही आणि जीडीपी ही कॉन्सेप्ट अगदी अचूकरीत्या आपल्याला समजेल तर बघा मित्रांनो इथं मी पहिला शब्द घेतलेला आहे भौगोलिक तसेच राजकीय सीमा भौगोलिक तसेच राजकीय सीमा आता भौगोलिक सीमा आणि राजकीय सीमा या दोन गोष्टीमध्ये फरक आहे तर बघा मित्रांनो आता हा मी इंडियाचा मॅप दिलेला आहे भारताचा मॅप दिलेला आहे तर हा जो मॅप दिलेला आहे ही जी याची बॉर्डर आहे तर ही झाली आपली भौगोलिक सीमा ओके या बॉ बॉर्डरच्या आतमध्ये किंवा सीमेच्या आत आतमध्ये सगळं देश भारत सरकारचं किंवा भारताचं नियंत्रण आहे आणि या सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन होते त्याची सगळी मालकी कुणाची आहे भारत सरकारची पण पन... इथे भौगोलिक तसेच राजकीय सीमा हा पण एक शब्द मी दिलेला आहे तर राजकीय सीमा म्हणजे काय बघा मित्रांनो या भौगोलिक सीमेच्या पलीकडे पण काही भारत सरकारचं किंवा भारत भारताचं मालकी असणारं काहीतरी क्षेत्र आहे ते म्हणजे कसं बघा मित्रांनो आता सपोज हा इकडे एक समुद्र आहे हा समुद्र आहे बरोबर मग मला सांगा ह्या समुद्राच्या विशेष हद्दीपर्यंत पण भारत सरकारची काहीतरी मालकी आहे नो येस मग मला सांगा या मालकी मालकी असल्यामुळे या सीमेअंतर्गत किंवा या एरियामध्ये निघणाऱ्या वस्तू आणि सेवाचं उत्पादन पण भारत सरकारचं असेल सर नो येस मग मला सांगा इथे सपोज काही आपण माशांचं माश, उत्पादन घेतो किंवा काही खनिज तेलांचं उत्पादन घेतो तर हे उत्पादन पण आपल्या जी डी पी अंतर्गत येतं ओके पण हे भौगोलिक सीमेत आहे का नाही हे आहे राजकीय सीमेत किंवा आपल्या पॉलिटिकल बाउंड्रीमध्ये हे उत्पादन येतं त्यामुळे भौगोलिक तसेच राजकीय भौगोलिक तसेच राजकीय दोन्ही सीमेच्या अंतर्गत आता राजकीय सीमा ही एक मोठी कॉन्सेप्ट आहे भौगोलिक सीमेपेक्षा राजकीय सीमेच्या अंतर्गतच भौगोलिक सीमा पण येते पण भौगोलिक सीमा आपली ही इथे असते अशी आपली बॉर्डर आणि राजकीय सीमा याच्यापेक्षा थोडी जास्त असते म्हणजे भौगोलिक सीमेच्या पलीकडं सरकारची ज्या गोष्टींवर ज्या क्षेत्रावर मालकी असते ती म्हणजे आपली राजकीय सीमा आणि ती आपण इथं ग्रहीत धरली की आपला हा समुद्र आहे समुद्रात निघणारं खनिज तेलाचं उत्पादन असेल किंवा समुद्रात माशांचं उत्पादन असेल तर या सगळ्या गोष्टी पण आपल्या मध्ये पकडल्या जातात ही गोष्ट घ्या परत एकदा सांगतो सीमेच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि सेव्याचं उत्पादन होतं तो म्हणजे भारताचं जीडीपी आलं लक्षात जाओन, जाओन, जाओन आता याच्या जाऊ आपण म्हणजे आपल्याला अजून डेपमध्ये जाऊन 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 अचूकरीत्या जीडीपी कसा मोजायचा हे कळेल आता बघा मित्रांनो आता भौगोलिक आणि राजकीय सीमा कळालं त्याच्यानंतर ठराविक कालावधी काय ठराविक कालावधी आता या भौगोलिक तसेच राजकीय सीमेच्या अंतर्गत उत्पादन होतं तो म्हणजे जीडीपी जी पण नेमकं कोणत्या कालावधीत हा कालावधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि तो कालावधी म्हणजे असतो एक आर्थिक वर्ष आर्थिक वर्ष, वर्ष। काय आपलं आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एक एप्रिल ते एकतीस मार्च आता परत एकदा सांगतो मी तुम्हाला बघा मित्रांनो एक एप्रिल ते एकतीस मार्च किंवा एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि उत्पादन ते म्हणजे एखाद्या देशाचा किंवा भारत देशाचा जीडीपी पी आलं लक्षात मी काय सांगतोय ओके आता याच्यापेक्षा अजून थोडस पुढं जाऊ आपण आता आपण दोन शब्द इथे समजून घेतले भौगोलिक आणि राजकीय सीमा त्याच्यानंतर ठराविक कालावधी पण आपल्याला कळालं त्यानंतर बघा मित्रांनो सर्व व्यक्ती आता पुढचा शब्द काय सर्व व्यक्ती आता ठराविक कालावधीमध्ये देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेच्या अंतर्गत उत्पादन होतो पण ते उत्पादन कोण घेऊ शकतं ओके तर या दोन प्रकारचे व्यक्ती ते उत्पादन घेऊ शकतात एक तर कोण भारतीय व्यक्ती आणि दुसरा परकीय व्यक्ती आता मित्रांनो भारतीय व्यक्ती भारतीय सीमेअंतर्गत जे उत्पादन घेतो तो म्हणजे भारताचा जीडीपी तर असेल त्यामध्ये काही डाऊट नाही पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या जो परकीय व्यक्ती असतो त्याने जरी भारताच्या राजकीय आणि भौगोलिक सीमेच्या अंतर्गत राजकीय भौगोलिक किंवा राजकीय सीमेच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेतो किंवा घेतलं जातं ते पण भारताच्या जी डी पीमध्ये काउंट केलं जातं किंवा एखाद्या देशामध्ये एखाद्या देशाच्या राजकीय किंवा तसेच भौगोलिक तसेच राजकीय सीमेच्या अंतर्गत परदेशातला किंवा दुसऱ्या देशातला व्यक्ती व्यक्ती येऊन जरी उत्पादन वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेत असेल तरी पण ते त्या देशाच्या जीडीपी मध्ये दे काउंट केलं जातं त्याचप्रमाणे भारत देशाच्या राजकीय भौगोलिक तसेच राजकीय सीमेच्या अंतर्गत ठराविक कालावधी म्हणजे एका आर्थिक वर्षात भारतीय तसेच परकीय या दोन्ही व्यक्तींनी जे उत्पादन घेतलं ते उत्पादन म्हणजे भारताचं जीडीपी आले लक्षात इथपर्यंत कळालं व्यवस्थित आता आपल्याला भौगोलिक तसेच राजकीय सीमा पण कळालं त्यानंतर ठराविक कालावधी पण कळाला एक आर्थिक वर्ष आणि सर्व व्यक्ती ही पण गोष्ट कळाली सर्व म्हणजे भारतीय आणि परकीय पण मित्रांनो आता या सीमेअंतर्गत राजकीय सीमेअंतर्गत अनेक गोष्टींचं उत्पादन होतं भारतीय करत असतील परकीय करत असतील अनेक गोष्टींचं उत्पादन होतं पण काही गोष्टी काही गोष्टींना सपोर्टिव्ह हो असतात जसं की बघा मित्रांनो आता एक बाईक आहे बरोबर एक गाडी आहे तर या गाडीचे जे स्पेयर पार्ट असतात ओके मला सांगा या स्पेअर पार्टची किंमत पण आपल्या गाडीमध्ये इन्क्लूड असते यस सर नो येस तर मग आपण ज्या वेळेस गाडीची गाडी धरतो किंवा गाडी ही वस्तू मोजतो की बाबा भारतीय सीमेच्या अंतर्गत या वस्तूचं उत्पादन झालं तर या गाडीचं जर आपण गाडीची जर व्हॅल्यू मोजली तर त्याच्या स्पेयर पार्टची व्हॅल्यू आपोआप त्यामध्ये समाविष्ट होईल यस सर नो येस तर अशा अनेक गोष्टी भारतीय सीमेअंतर्गत बघतात तर त्यामध्ये फक्त आपल्याला अंतिम वस्तू म्हणजे जी गाडी आहे ना तीच तेवढी पकडायची आणि ज्या तिला सपोर्टिव्ह गोष्टी असतात त्या पकडायच्या नाही तर त्यालाच धरून एक गोष्ट मी इथे सांगितलेली अंतिम वस्तू आणि सेवा अंतिम वस्तू आणि सेवा एवढ्याच ग्रेट धरायच्या म्हणजे कसं बघा मित्रांनो एका भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत ठराविक कालावधीमध्ये सर्व व्यक्तींनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा आता अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे काय बघा मित्रांनो सपोज आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता सपोज हा एक कापूस आहे बरोबर ओके okay. कापसापासनं काय बनत सूत सूतापासन काय बनतं कापड कापडापासनं काय बनतं काही पण बनवू शकतो आपण इथं घेऊ शर्ट्स बनतो ओके okay. आता बघा मित्रांनो या कापूस सूत आणि कापड या तीन गोष्टी मिळून काय बनला शर्ट्स बनला नो येस मग मला सांगा या शर्ट्स मध्ये कापड सूत आणि कापूस या तिन्ही गोष्टी अंतर्भूत आहे मला सांगा ज्या वेळेस आपण देशाच्या सीमेअंतर्गत तयार झालेल्या वस्तू मध्ये ह्या जर सगळ्या वस्तू मिळल्या मोजल्या तर ती गणना चुकीची ठरेल नो yes no? मग आपला जीडीपी चुकेल चुकेल बरोबर येणार नाही त्यामुळे काय करायचं ज्या वेळेस आपण अंतिम वस्तू जीडीपी मोजतो मोजतो त्यावेळेस फक्त अंतिम वस्तू आणि सेवाच गृहित धरायच्या त्या कशा बघा मित्रांनो आता सपोज शर्ट आहे मला सांगा हे कापूस हे सूतामध्ये इन्क्लूड येस हे yes no? yes. yes, सूत हे कापडामध्ये इन्क्लूड आहे आणि हे कापड या मध्ये इन्क्लूड आहे याचाच अर्थ याचाच अर्थ कापूस सूत आणि कापड ह्या तिन्ही पण गोष्टी ज्या आहेत त्या या शर्ट्स मध्ये इन्क्लूड आहे आणि त्यामुळे या ला काय म्हणायचं अंतिम वस्तू आता अंतिम वस्तूची अजून एक गोष्ट सांगतो अजून एक व्याख्या सांगतो ज्या वस्तू उपभोगण्यासाठी तयार असतात किंवा ज्या वस्तू उपभोगण्यासाठी आपण वापरतो त्या वस्तूंना अंतिम वस्तू असं म्हणतात आणि अंतिम वस्तू तयार होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींना म्हणतात मध्यमवर्ती वस्तू मध्यमवूर्ती वस्तू मग ज्या वेळेस आपण जीडीपी मोजतो त्यावेळेस फक्त अंतिम वस्तूच ग्रहित धरायच्या अंतिम वस्तू आणि सेवाच ग्रहित कारण अंतिम वस्तू आणि सेवेमध्येच मध्येच मध्यमवर्ती वस्तू सगळ्या इन्क्लूड असतात म्हणजे साधं सोपं सरळ उदारण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की सपोज आपली बाईक आहे बाईकचे जे स्पेयर पार्ट्स आहे ते सगळ्या असतात मध्यमवर्ती वस्तू आणि जी या स्पेयर पार्ट मिळून जी बाईक तयार होते ती मस्ते आपली अंतिम वस्तू म्हणजे फायनल गुड्स ओके okay? ज्यावेळेस आपण पी मोजलो मोजतो त्यावेळेस जर आपण फक्त बाईक जरी मोजली तर त्याच्या स्पेयर पार्ट ऑलरेडी त्याच्यात सगळे इन्क्लूड असतील ते मोजायची परत गरज आहे का नाही ओके आता अजून दुहेरी गणना होऊ न देता ही ही गोष्ट समजून हे शब्द समजून सांगण्यात वेळी तुम्हाला अजून या गोष्टी अजून क्लिअर होतील त्या कशा बघा मित्रांनो आता जी डी पी मोजताना दुहेरी गणना होऊ द्यायची नाही म्हणजे काय आता बघा हा शंभर रुपयाचा कापूस आहे ओके हा शंभर रुपयाचा कापूस आहे हा शंभर रुपयाचा कापूस सूत निर्माण का करणाऱ्या कंपनीने शंभर रुपयाचा विकत विकत घेतला त्याच्यावर प्रक्रिया केली आणि एक दोनशे रुपयाचं सूत तयार केलं हा शंभर रुपयाचा कापूस आहे या सूत निर्माण करणाऱ्या कंपनीनं तो विकत घेतला आणि त्याच्या दोनशे रुपयाचं काय तयार केलं सूत तयार केलं ओके पुनर्विक्रीसाठी सूत तयार केलं आता काय झालं ती कापड निर्माण करणारी या कंपनीने कंपनी या कंपनीनं काय केलं दोनशे रुपयाचं सूत तयार घेतलं दोनशे रुपयाचं सूत विकत घेतलं आणि त्याचा तीनशे रुपयाचं कापड तयार केलं मी काय सांगतो व्यवस्थित लक्षात येते यस शंभर रुपयाचा कापूस होता सूत निर्माण करणाऱ्या कंपनीनं ते शंभर रुपयाचा कापूस विकत घेतला त्याचं दोनशे रुपयाचं सूत तयार केलं कापड निर्माण करणारी एक कंपनी एक उत्पादन संस्था आहे तिनं दोनशे रुपयाचं सूत विकत घेतलं आणि तीनशे रुपयाचं कापड तयार केलं आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हे शंभर याच्यामध्ये इन्क्लूड आहेत हे मिळूनच हे दोनशे झालेत हे शंभर आणि यांनी जे त्याच्यावर प्रक्रिया करून अजून शंभर रुपये किंमत वाढवली हे मिळूनच दोनशे झालेत हे सर नो येस मला सांगा हे दोनशे यामध्ये इन्क्लूड आहे हे नो येस आता काय झालं बघा मित्रांनो ही कापड निर्माण करणारी कंपनी हिने हा शर्ट्स ही शर्ट्स निर्माण करणाऱ्या कंपनीनं शर्ट्स निर्माण करणाऱ्या कंपनीनं काय केलं हे तीनशे रुपयाचं कापड विकत घेतलं आणि एक चारशे रुपयाचा शर्ट्स तयार केला आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या ह्या शर्ट निर्माण करणाऱ्या कंपनीने काय केलं हे तीनशे रुपयाचं कापड विकत घेतलं आणि एक चारशे रुपयाचा शर्ट तयार केला मला साधी सोपी सरळ गोष्ट सांगा मित्रांनो हे शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये हे सगळे यामध्ये इन्क्लूड आहेत हे सर नो हे शंभर या दोनशे मध्ये इन्क्लूड हे दोनशे तीनशे मध्ये इन्क्लुड आणि तीनशे चारशे मध्ये इन्क्लुड ये सर नो येस मला सांगा ज्या वेळेस आपण जीडीपी मोजतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी मोजण्याची गरज आहे का नाही फक्त काय करायचं फक्त अंतिम वस्तू आणि सेवेच्याच किमती मोजायच्या फक्त अंतिम वस्तू आणि सेवेच्याच किमती मोजायच्या कारण अंतिम वस्तू आणि सेवेच्या किमतीमध्ये किंवा अंतिम वस्तूमध्ये मध्यमूर्ती वस्तू या इन्क्लूड असतात म्हणून फक्त अंतिम वस्तू आणि सेवेच मोजायच्या आणि दुहेरी गणना होऊ कशी द्यायची नाही हे शंभर नाही मोजायचे हे दोनशे नाही मोजायचे हे तीनशे नाही मोजायचे फक्त आणि फक्त अंतिम वस्तू आणि सेवेच्याच किमती मोजायच्या म्हणजे आपली दुहेरी गणना होणार नाही आणि अचूकरीत्या आपल्याला जीडीपी काढता येईल आलं लक्षात इथपर्यंत कळालं व्यवस्थितरित्या आता पुढे बघा मित्रांनो बाजारभाव आता ही खूप इम्पॉर्टंट आहे आता इथं सपोज चारशे रुपयाचा शर्ट आपला तयार झालाय ओके चारशे रुपयाचा शर्ट तयार झालाय हा चारशे रुपयाचा शर्ट तयार झालाय पण मित्रांनो आता इथून खरी सरकारची काहीतरी वह... इ... सरकारचा रोल चालू होतो तो कसा बघा मित्रांनो सपोज आता हा चारशे रुपयाचा शर्ट तयार झाला किंवा कोणतीही वस्तू तयार झाली कोणतीही वस्तू किंवा सेवा तयार झाली तर त्यामध्ये आपल्याला बाजारभाव नेमका कसा ठरवतो आपण त्या वस्तू आणि सेवेचा तर कसा ठरवतो बघा मित्रांनो कोणतीही वस्तू आणि सेवा निर्माण करायला चार घटक लागतात चार घटक लागतात कोणते एक तर भूमी श्रम भांडवल आणि उद्योजक याच्यावर मी एखादं लेक्चर पुढे घेईल डिटेलमध्ये पण सध्या फक्त एवढं समजून घ्या की एका वस्तू किंवा सेवा बनवण्यासाठी चार घटक लागतात भूमी श्रम भांडवल आणि उद्योजक आणि या चार घटकांना एक वस्तू बनवण्यासाठी जो खर्च येतो किंवा जो मोबदला द्यावा लागतो तो म्हणजे त्या वस्तूची असते घटक किंमत ओके चार घटकांना एक वस्तू बनवण्यासाठी जो मोबदला लागतो किंवा जी व्हॅल्यू लागते ती असते वस्तूची घटक किंमत जसं की आता शर्ट बनवायला चार घटक लागले असतील श्रम भांडवल आणि उद्योजक या चार घटकाचा मोबदला आहे सपोज चारशे रुपये ओके तर मग चारशे रुपये तर काय झाली चारशे रुपये झाली घटक किंमत आलं लक्षात ओके आता इथं सरकारचा रोल बघा कसा चालू होतो बघा या घटक किंमत मध्ये सरकार काय करतं टॅक्स ऍड करतं जीएसटी ऍड करतं ते म्हणजे कसं आता चारशे रुपयाची एक घटक किंमत म्हणजे चारशे रुपये किंमत असलेला एक शर्ट तयार झाला त्यामध्ये सरकारने काय केलं पन्नास रुपये जीएसटी ऍड केला किंवा टॅक्स ऍड केला ओके पन्नास रुपये जीएसटी ऍड केला किंवा टॅक्स ॲड केला आता मला सांगा याची टोटल किंमत किती झाली चारशे प्लस पन्नास चारशे पन्नास आणि हा असतो आपला मार्केट प्राइस कळत सांगतो बाजारभाव कसा असतो आता सरकार काय करतं सरकारला वाटलं की चारशे पन्नास रुपये ही किंमत खूप जास्त आहे मग सरकार काय करतं आता यामध्ये अनुदान देतं काहीतरी सरकारला वाटलं हा गरिबांसाठी ह्या वस्तू गरजेच्या आहे आणि चारशे पन्नास रुपयाचं त्यांना परवडणार नाही म्हणून सरकार काय करतं या वस्तूवर अनुदान देतं सपोज सरकारने पंचवीस रुपयावर अनुदान दिलं मग टोटल किंमत किती झाली चारशे पंचवीस रुपये ही झाली मार्केट प्राइस किंवा बाजारभाव आलं लक्षात आता प्रत्येक गोष्टीवर सरकार अनुदान देईल असं नाही पण ज्या ज्या गोष्टींवर सरकार अनुदान देतं त्याच्या ते अनुदान त्याच्यातून मायनस करायचं आणि जी टोटल येते ती असते बाजारभाव आता बघा आता बघा मित्रांनो आपल्याला सगळ्या शब्दांचे व्यवस्थितरित्या अर्थ समजलेले आहेत आता फक्त एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगाल हे पुढच्या एका मिनिटात जे सांगाल तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या क्लिअर होतील आता काय करायचं बघा मित्रांनो देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमे अंतर्गत ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्या अंतिम वस्तू आणि सेवेची बाजारभावाला मोजलेली किंमत घ्यायची आणि बाजारभावाला मोजलेली किंमत म्हणजे आपला जी आलं लक्षात मी काय सांगतो व्यवस्थितरित्या आहे बस या व्यतिरिक्त जीडीपी मध्ये काहीच नाही फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या अट एकच आहे की एखाद्या देशाच्या राजकीय किंवा भौगोलिक तसेच राजकीय सीमेच्या अंतर्गत वस्तू किंवा सेवेचं उत्पादन व्हायला पाहिजे पहिली अट दुसरी अट ती सर्व व्यक्ती परकीय असो की भारकीय असो त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही कोणी जरी येऊन त्या राजकीय सीमेच्या अंतर्गत जर उत्पादन घेतलं तर तो म्हणजे आपला जी पी असतो ओके आणि यामध्ये फक्त अंतिम वस्तूच पकडायच्या मध्यमवर्ती वस्तू पकडायच्या नाही मध्यमवर्ती वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या वस्तू पुनर्विक्रीसाठी उपलब्ध असतात म्हणजे अंतिम वस्तू तयार होण्यासाठी ज्या वस्तू मदत करतात त्या वस्तू म्हणजे मध्यमवर्ती वस्तू आणि जीडीपी मोजता आणि मध्यमवर्ती वस्तू मोजायच्या नाही फक्त आणि फक्त अंतिम वस्तूच मोजायच्या आणि अशा अंतिम वस्तू बाजार भावाला मोजायच्या बाजारभावाला मोजायचे म्हणजे काय आता एक अंतिम एक वस्तू तयार करण्यासाठी चार घटक लागतात भूमी श्रम भांडवल उद्योजक एक वस्तू निर्माण करायला या चार घटकांना जो मोबदला लागला तो मोबदला म्हणजे त्या वस्तूची घटक किंमत असते ओके आता त्यामध्ये सरकारचा पुढे रोल चालू होतो सरकार काय करतं त्यामध्ये दे टॅक्स देतं आणि ज्या ज्या वस्तूंवर सरकारला असं वाटतं की ते अनुदान देण्याची गरज आहे तिथे अनुदान देतं मग काय करायचं त्या घटक किंमतीमध्ये टॅक्स ॲड करायचा किंवा जी एस टी ॲड करायचा आणि सरकारने जे अनुदान किंवा सबसिडी दिली ती मायनस करायची आणि असं एक ग्रँड टोटल काढायचं आणि ते ग्रँड म्हणजे आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा सकल घरेलू लक्षात मला असं वाटतं तुम्हाला जीडीपी ही कॉन्सेप्ट अगदी अचूकरीत्या व्यवस्थितरित्या कळाली असेल ही कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घेतली असेल आता बघा मित्रांनो जीडीपी या कॉन्सेप्ट आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो तर ते प्रश्न मी तुम्हाला दाखवतो एक प्रश्न मी फ्रेम करून दाखवलेला आहे फक्त जो आयोगाने आता विचारलेला आहे याच्या अगोदर तर तो प्रश्न तुम्हाला सहजरित्या सोडवता येईल आणि याच्यानंतरही आयोगाने जीडीपी या कॉन्सेप्टवर जर कोणता प्रश्न विचारला तर तो प्रश्नही तुम्हाला सहजरित्या सोडवता येईल तर बघा मित्रांनो इथे एक प्रश्न दिला दिलेला आहे आयोग GDP वर नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचारतो देशांतर्गत उत्पाद जीडीपीचा अर्थ काय स्थूल देशांतर्गत उत्पाद जीडीपीचा अर्थ काय आता बघा मित्रांनो स्थूल राष्ट्रीय उत्पादन जीएनपी काही संबंध नाही जीएनपी हिट कॉन्सेप्ट वेगळी जीडीपी पेक्षा त्यानंतर म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रोडक्ट काही संबंध नाही जीएनपी ही कॉन्सेप्ट वेगळी एनएनपी एन ही कॉन्सेप्ट वेगळी जीडीपीचा अर्थ कसा होईल तो नाही ओके त्यानंतर बघा एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा ओके भौगोलिक तसेच राजकीय सीमेच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि सेवा उत्पादन होतात त्या जी जीडीपी बघितलं आपण ऑर नो येस मला सांगा काय बरोबर असेल See, आता सरकारी उत्पन्न नाही ही सरकारी उत्पन्न याच्या रिलेटेड कॉन्सेप्ट आहे पण थोडीशी ती वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पी एनडीन एन पी जीएनपी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपल्याला ती सरकारी उत्पन्न ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल पण ती जस फक्त जीडीपी किंवा जीडीपी अंतर्गत त्याचा समावेश होत नाही किंवा जीडीपीचा अर्थ म्हणजे सरकारी उत्पन्न असं होत नाही त्याच्यामुळं हे पण येणार नाही म्हणजे अचूकरीत्या येणार नाही त्याच्यामुळे बघा काय फक्त सी बरोबर फक्त सी बरोबर फक्त ऑप्शन बरोबर पूर्व हा प्रश्न विचारलेला आहे अशा प्रकारचे साधे सोपे सरळ प्रश्न आयोग या जीडीपी या कॉन्सेप्टवर विचारत असते आलं लक्षात आता ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या जर तुम्ही समजून घेतल्या असेल तर तुमचा आलेला प्रश्न चुकणार नाही आता बघा मित्रांनो जीडीपी ही कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल आता बघा मित्रांनो स्पर्धा निती या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला इथून पुढे अशाच प्रकारे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अनेक गोष्टी सहजरित्या उपलब्ध होत राहतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आलेल्या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका चलो थँक्यू सो मच